न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याच्या माध्यमातून प्रवाहित होऊन येवला तालुक्यातील डोंगरगाव इथल्या तलावात प्रवाहित झाले आहे. त्यामुळे येवला लासलगाव मतदारसंघातील नागरिकांची 3 पिढ्यांची स्वप्नपूर्ती झाली असून बहुप्रतीक्षित असलेला पाणी प्रश्न मार्गी लागला आहे. हे पाणी मांजरपाड्यापासून तर येवला तालुक्याच्या डोंगरगाव पर्यंत असा तब्बल 160 किलोमीटरचा प्रवास करून बंधाऱ्यात आल्याने मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते डोंगरगाव साठवण तलाव येथे जलपूजन करण्यात आले. बहात्तर वर्षांनी साजऱ्या होणाऱ्या या सुवर्ण क्षणांचे एक साक्षीदार होण्यासाठी बहुसंख्येने येवला तालुक्याचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. साठवण तलावाचे विधिवत पूजन करून भुजबळ यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करण्यात आले. दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी 3 पिढ्यांपासून सुरू असलेला पाण्याचा संघर्ष मिटवल्याने ठिकठिकाणी छगन भुजबळ यांचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले. मांजरपाडा ते डोंगरगाव हा पाणी प्रकल्प माझा ड्रीम प्रोजेक्ट होता. तो पूर्ण झाल्याने एक वेगळा आनंद होत असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितले. त्यांच्या या आशीर्वादाच्या कर्जातून ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न मी याच्या पुढे सुद्धा करणार आहे. आपल्या सगळ्यांना सांगण्यात आलं 1972 साली त्यावेळीचे स्वर्गीय आमदार दत्तभाऊ पाटील जनार्दन पाटील प्रचंड दुष्काळ पडला होता मला आठवत आहे. मी त्यावेळेला शिवसेनेत होतो आणि तनपुरे महाराज पंढरपूरचे त्यांनी उस्मानाबाद मध्ये कॅम्प काढला होता. मी माझगाववरून त्या मार्केटमधून आणि इतर पैसा गोळा केला भाजीपाला गोळा केला आणि ते सगळं घेऊन तिकडे जात होत आणि इथं त्याच वेळेला अनुभव रोजगार हमीच्या योजनेतून आपल्याला पाणी मिळेल का यासाठी जे आहे हा कालवा खोदण्याचं काम उद्देश हा होता की त्याच्या पुणेगावला जे ओव्हरफ्लो होईल पाणी ते पाणी आपल्या इथे येईल. दुर्दैवाने ते पाणी कधी आलं ना पण त्यांनी एक दिशा दाखवली की या दिशेने गेलात तर कधीतरी तुम्हाला तुमची मंजिल सापडल्याशिवाय राहणार नाही ही दिशा कळली आहे. आणि मग मी पण ठरवलं की ठीक आहे याच दिशेने जायचं प्रयत्न सगळ्यांनी केले. माजी आमदार मारुतीराव पवार यांनी केले कल्याणराव पाटील यांनी केले पण हा प्रश्नच एवढा जटिल होता अवघड होता की त्या सोडवण्यासाठी ते सुटले नाहीत म्हणून मी त्यांना दोष देऊ शकणार नाही. अतिशय जटिल पाणी सर जर पुणेगावला जर ओव्हरफ्लो होत नाही तर पाणी येणार कस बरं तो सगळा कालवा बुजून गेला
तो परत कालवा मी त्या खर्च केला सुरू केला पाणी येईल ना. ते करता करता मला लक्षात आलं की पाणी येणार कसं. 2009 मग सांगितलं सगळा इतिहास सांगणार नाही. कॅबिनेटची मिटिंग झाली आणि मी सांगितलं त्या अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री होते, गृह मंत्री होते आणि मी त्यांना सांगितलं या सगळ्या खोऱ्यामध्ये 55 टीएमसी पाणी आहे. 55 जळगावला तापीचं पाणी जे आलं 110 टीएमसी त्यातलं 11 टीएमसी पाणी आपण घेतलं. पैसा नाही म्हणून 99 टीएमसी पाणी अजूनही उकाई धरणामध्ये जात आहे. तुमच्या जटेतून गंगा अवतरली आणि ती वाहू लागली. तीच गोदावरी गंगा तुमच्या दर्शनासाठी परत इथं त्या डोंगर गाव मध्ये परत आली. त्या शंभूची कृपा आज उद्या गोदावरी गंगा दर्शनासाठी आनंद खूप आहे. खर तर आम्ही सगळ्यांना सांगितलं होतं या काही झाले नाही, काही राजकारणाची अडचण असेल, काही कशाची अडचण असेल. माझं म्हणणं होतं इथे राजकारणाचा प्रश्नच नाही रे बाबा. इथे ह्या सगळ्या लोकांचा, हजारो लोकांच्या, मुलाबाळांच्या, शेकडो वर्षाचा पुढचा जो आहे भविष्याचा प्रश्न आहे. त्यांचे अश्रू आज एवढे वर्ष वाहत आहे ते त्या पाण्यानं पुसण्याचा हा प्रश्न आहे. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भाऊ, ऍडव्होकेट रवींद्र पगार, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिशन सोनवणे, पंढरीनाथ थोरात, मायावती पगारे, ज्येष्ठ नेते अरुण थोरात, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, येवला बाजार समितीच्या सभापती सविता पवार, येवला विधानसभा अध्यक्ष वसंतराव पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मडवई, भाऊसाहेब भवर, ज्ञानेश्वर शेवाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य डी के जगताप, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, राजश्री पहलवान, ज्येष्ठ नेते विश्वासराव आहेर, भाऊसाहेब बोचरे, डॉक्टर मोहन शेलार, किसनराव धनगे, संतू पा झांबरे, बाळासाहेब कापसे, डॉक्टर श्रीकांत आवारे, महेंद्र काळे, बाळासाहेब पिंपरकर, बाळासाहेब गुंड, ॲडव्होकेट बाबासाहेब देशमुख, दीपक लोणारी, गणपतराव कांदळकर, मच्छिंद्र थोरात, प्राध्यापक ज्ञानेश्वर दराडे, सुरेखा नागरे, नंदू आबा सोमासे, संध्याताई पगारे, काशीनाथ गायकवाड, अल्केश कास्तीवाल, पांडुरंग शेळके, रमेश परदेशी, लक्ष्मण कदम, बाळासाहेब कुरे, अतुल घटे, प्राध्यापक अर्जुन कोकाटे, अमजद शेख, सुरेखा निमसे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.